संजय दत्त असं एक नाव जे कायम समाजवादी पक्षाचे त्यावेळीचे दिवंगत नेते अमर सिंह यांच्याशी जोडले जायचं आणि अमर सिंह यांच्याशी त्यांची मैत्री होती ते त्यांना बडे बंधू बनायचे अमरसिंह आज हयात नाही पण अमर सिंह हे समाजवादी पक्षासाठी चाणक्य होते म्हणजे उत्तर भारताच्या राजकारणात आपण पाहिलं खास करून उत्तर प्रदेशच्या राजकारणात दिल्लीच्या राजकारणात एक त्यांचा मोठा दबदबा त्या काळी होता कालांतरानं तो दबदबा उसरला पण या प्रभावाखाली येऊन संजय दत्तांनी लखनौ इथून दोन हजार नऊ साली खासदारकी मिळवण्याचा चंग बांधला त्यांच्या पक्षनेत्यांनी आणि संजय दत्तने आणि त्यांना त्यांचाही रस राजकारणात वाढला होता पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे त्यांना लोकसभेची निवडणूक लढण्यापासून परावृत्त करण्यात आलं नवे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी त्यांना काही कायदेशीर अडचणी आल्या आणि ही परवानगी त्यांना नाकारल्यामुळे ते केवळ एक स्टार प्रचारक उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासाठी राहिले त्यानंतरच्या काळात दोन हजार एकोणीस साली पुन्हा ते राजकारणात येतील असं म्हटलं जात होतं आणि यावेळी अत्यंत नवख्या वेगळ्याच पक्षाची चर्चा होती त्यावेळी फडणवीसांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले महादेव जानकर आणि त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष रासभीय पक्षामधून ते निवडणूक लढतील असं म्हटलं जात होतं त्यांनी जाणकारांनी घोषणाही केली जाणकारांनी जाहीरपणे संजय दत्त हे त्यांच्या पक्षात प्रवेश घेत आहेत असंही सांगितलं पण तसं मात्र झालेलं नाही आता दुसरीकडे सुप्रीम कोर्टानं लखनौ संघात निवडणूक लढवण्यापासून त्यांना परावृत्त केलं असलं तरी समाजवादी पक्षामध्ये मात्र अमरसिंह प्रभावी असेपर्यंत संजय दत्त यांचा बोलवाला होता स्टार प्रचारक म्हणून